अरे पुढे बघ आणि माझ्या चॅनलवरती ग्रामीण संस्कृती जपण्याचा मी छोटासा प्रयत्न कांदा फॅन मुवमेंट गाईज हे गाइस कैसे हो गाइस वेलकम टू अनदर ब्रांड न्यू ब्लॉग आणि आज एक स्पेशल डे आहे बिकॉज आपल्या सोबत आहे तो रोहित खो दादा यांना लय भेटला चला कुठं कुठं लय फेमस गडे आहेत कोल्हापूरचे लय फूड ब्लॉगर हे माझा शाळेतला मित्र आहे बरं का मित्र शाळेतला नाही हे कॉलेज होते मी शाळेत होतो असं आहे आणि अकरावीला होता दहावीला होता म्हणजे आठवीत होतो सुजय गोडसे आणि मी आणि हे होते ते शॉर्टपुटसाठी आणि मी लॉंग जम्पसाठी आम्ही सिलेक्शनला आम्ही सातारा गेलो होतो खेळायसाठी अशी आमची ओळख आहे जुनी सो गोळाफेक मी गोळाफेक करत होतो आता जरासं बारीक झाली बारीक झाले वा बर आता विषय असा आहे की आमची आता यूट्यूब मीट आहे म्हणजे जे कोल्हापूर युट्यूबर्स आहेत त्यांचा आम्ही त्यांचा स्पेशल मीट ठेवला आहे सो आम्ही ब्लॉगर्स लोक आम्ही चाललेलो आहोत जे फूड ब्लॉगर आहेत आणि मी 10 वाजल्यापासून वाट बघत होती जे बरोबर 11:30 आलेला आहे त्यामुळे चला जाऊया इथं ऍक्च्युली थांबलो होतो आम्ही कसं हे लोकेशन चांगलं दिसतं इथून त्यासाठी थांबलो होतो दाखवायसाठी तुम्हाला कसं लोकेशन मस्त आहे बघा आपले टेकडे तिथं घर आहे बरोबर आपल्या घरातून टेकडे दिसतं आहे तिकडे घर आहे आपलं सो निघूयात आता खूप लेट झालं आहे 7 वाजता पण लोकं गेलेत आपली सो लवकर निघूयात आपण आता गाईज भटकलो ऐक बोंबा बोंब जाणार काय यातलं कौतरू की कसं आहे अगोदर वाटतं नाही चांगलं सर विषय काढलेला आहे आमचा दोघांचा पण भयानक विषय काढलाय आणि बघा तो गाडी घेऊन यायला लागलाय पाठी म्हण मी चालू आहे आणि पुढे गाडी रस्ता बघायचा कसा आहे धसणार नाही गाडी एवढी फक्त काळजी घ्यायची आहे पैकी अरे पुढं बघ इथंच ट्रेकिंग झालं गाईज आमचं बोंबा बोंब आपा जास्त बरं झालं असतं तर धाड धूड धूड आली काय बघा ह्याच्यापेक्षा खतरनाक आता रस्ता झाला इथं आता ढकलं नाही अगं इथं जाईल जाईल गाईज ना शूट करायचं ना आता म्हणजे कॅमेरा जरा असं बाहेर ठेवला तर मी इथनं सदा आत बाहेर आलो आहे आत बाहेर त्या बोलायचं बी कळणार आहे आणि विषय म्हणजे गोप्रो पडला होता आत्ता शूट करायचं नाही लक्षात आलं खिशातून गोप्रो पडला आहे आपल्या आणि सगळा राडे राड झाला आहे गोप्रो तर त्याला धुवायला पाहिजे जाऊन फायनली पोहोचलो बाहेर रस्त्यावरती हा या रस्त्याला यायचं होतं तिकडे जायचं आपल्याला आलो या रस्त्यावर दमलेल्या अवस्थेत हा आणि मी एवढंच एवढ्या फूड ब्लॉग साठी खाल्ले सगळे आता गेले शूज धुताना गाडीची अवस्था गाडीची सर्व्हिसिंग मस्त पैकी करायला लागणार आज सर्व्हिसिंग सोड काय प्रॉब्लेम नको फक्त टाकी बिकी फुटलेली असली नाही तसं काय नाही होणार सोडा खेळ झाला आमचाच खेळ करायसाठी चाललेलो निसर्गानं आमचा खेळ केला बांधल व्हॅली फार्म हाऊस फायनली पोचलेलो आहे आम्ही दोघं लय आता आई ग फायनली पोचलो घेतला घेतला की ह्याला पहिल्यांदा घेतलं पोचलोय म्हणल्यावर पोचलोय म्हणल्यावर त्याला पहिल्यांदा घ्यायचं अरे इकडं काय नाही महत्त्वाची म्हणजे माझी वेबसाईट आहे कोल्हापूरवर कोल्हापूर जिल्ह्यातील जी काही मंदिरं असतील किल्ले असतील पर्यटन स्थळे असतील वॉटरफॉल असतील आणि माझ्या चॅनलवरती ग्रामीण संस्कृती जपण्याचा मी छोटासा प्रयत्न करतो लॉकडाऊनमध्ये मी चॅनल ओपन सगळ्यात पहिला माफी कारण खूप वेळ झाला
म्हणजे मी मोठं मोठं आधी सांगायचो की मला फक्त आयुष्यात एकदाच वेळ झालाय, म्हणजे माझ्या स्वतःच्या लग्नात अक्षतेच्या वेळी मला वेळ झाली, त्यावेळी पॅन्ट सापडत नव्हती आणि आज आता वाट सापडत नव्हती, त्यामुळे वेळ झाला. तर माझं नाव आहे मीनाक्षी, माझ्या चॅनलचं नाव आहे मीनाज तडका. पण माझं कुत्र्यांवरनं माझं मी जास्त फेमस झालो, म्हणजे अगदी माझ्या कॅनलवर फॉरेनवरनं दरवर्षी एक 5-6 विजिटर्स येतात फक्त माझे कुत्रे बघायला. माझ्याकडे एक 35-40 कुत्रे आहेत, एकाच जातीचे, कारवान पश्मी असं त्या जातींचं नाव आहे आणि ते आपल्या महाराष्ट्रातली जात आहे. आणि डिजिटल जर्नलिझमचा कोर्स केलेला आहे निकिताने, आम्ही एकाच बॅच आहोत. तर तिथं जे आम्हाला प्रोजेक्ट युट्यूबवरती गेली म्हणजे खूप वर्षापासून करायचो, पण ऍक्च्युली अपलोड करायचं नाही, कारण कसं व्हायचं की आता ह्या कंडिशन. कोल्हापूर ऋषी नावा चॅनल असलं पाहिजे, म्हणजे तुमच्या सारखीच आपली मित्र होती फोटो काय. तर सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालं, माझं पण झालं. माझं कोप्या कुणाकडे आता फुटेज मिळतं काय, पहिली गोष्ट इकडे लागले ब्रेकचे ताटं, इथे लागले कोल्हापुरी तडक्याची ताटं, म्हणजे ऑब्व्हियसली तांबडा पांढरा सुकं चपाती आणि कांदा मस्त मिळेल. आता खायचं आणि आपल्याला मे बी बाहेर सोय केलं तिकडे वाढणार वगैरे आहेत आपल्याला, सो बाहेर जाऊयात. घरी बसणार आहेत, बाहेर नॉनव्हेज वाले आहेत वाटतं, हे पण फ्रूट ब्लॉक करतात जरा तुमच्या भाषेत. आता जेवणाची रांग आहे, सगळ्यात महत्वाची रांग आहे आणि लिंबूच्या दोन पाकी घेतल्यात आणि सगळ्यात महत्वाचा आपल्या आयुष्यात असतोय तो म्हणजे यो कांदा. कांदा कसा घेतला, दाबून अजून आहे, कमी घेतला तरी. चपाती गप घ्यायची, कुठल्या नकाशा येते सांगत बसायचं येईल ते आपला इंडियाच येईल ते इंडियाच म्हणाल असं मामांचं म्हणत. कुठं कोडा दिले तांबडा आणि पांढरा तर तरीत दिसायला तर एक नंबर आहे. खाऊन बघा जाऊन भूक लागल्या, गाडी ढकलून ढकलून भूक लागल्या. आपली बाहेर आहे ना का, इथंच आहे. अच्छा इथंच आहे, चला आपण पण घेऊया आता. तर हे आहेत सगळे आपले कोल्हापूरचे युट्यूबर, ते गेले आहेत थोडेसे, ते पाठीमागून येत आहेत आणि इकडून जो भदभदा वाहतोय हा असा ऐकण्यात आलं आहे की हा एकमेव आता म्हणजे कोल्हापुरात एकमेव ठिकाणी आहे की आर्टिफिशियल पद्धतीने बनवला आहे, म्हणजे माणसांनी बनवलेला भदभदा आहे. तर असा होता हा छोटासा आपला कोल्हापूरचा युट्यूबरचा मीटअप. अजून आहे थोडा वेळ, आपण इथे वरती जाऊन थोडी मजा वगैरे करूया, डार्ट वगैरे आहेत, खेळूया, खूप काय काय हे आपले गाणी पण म्हणणार आहेत असं ऐकण्यात आलं आहे, सो थोडी मजा घेऊयात. सुळक्या मारू शकतोय आपण इथं. ब्लॉगर वर्सेस ब्लॉगर, ब्लॉगर वर्सेस ब्लॉगर चालू आहे सध्या. आणि विशेष हार्ड म्हणजे स्विमिंग पूल पण कसला हार्ड आहे, थोडंसं लांब जाऊया. प्रॉब्लेम असे व्हायला लागले की सगळ्या आवाज वगैरे यायला लागल्यात, सो प्रॉब्लेम व्हायला लागल्या, त्यामुळे ना ज्यांनी उड्या मारायच्या त्यांनी ए कोण कोण उड्या मारणार आहे, मग मी पण मारणार. मी पण आणलंय रुमाल, टॉवेलला रुमाल का म्हणताय तुम्ही, काय काय करतोय काय. अच्छा अच्छा, हा चालू दे आवाज आवाज मेरे कब तक मुझे ऐसे तड़पाओगे, मैं आग दिल में लगा लूंगा. एक दो तीन Yeah.
तासभर झाला जाळी शोधतो, तिथं घाण होती थोडीशी, घाण काढायसाठी जाळी शोधतो, आत्ता जाळी सापडल्या. ही जाळी मगा म्हणून शोधवतो आम्ही काढायला, आत्ता सापडली. सो पाणी परत शांत झाले, सगळे चेंज करायला, तिकडे घ्यायला नको कॅमेरा. थोडंसं भेटतो सगळ्यांना आणि नाश्ता करून निघायचं आता. थँक्स फॉर विजिट बांदिवली फार्मला, तुम्ही विजिट केल्याबद्दल थँक्यू सो मच. अँड आय एम शुअर तुम्हाला आपलं हे ठिकाण आपलं आवडलं असेल. अजून नवीन नवीन बऱ्याच गोष्टी आपल्याकडे येत आहेत, सो मोस्ट वेलकम अगेन. आणि तुम्ही जर फॉलो करत असाल आपल्या पेजला, तर ऍट द सेम टाइम इंस्टाग्राम आणि फेसबुक दोन्ही वरती बांदल व्हॅली फार्म म्हणून पेज आहे, प्लीज मेन्शन. थँक्यू सो मच. आणि कॉस्टली पर डे काय असेल तुमचं? हे कसं सांगतो, आम्ही छापाचे गणपती विकत नाही. उदाहरणार्थ तुम्ही इथं आलात, तुमच्या यांना काय विचारलं, तुमचे जे मेन आहेत त्यांना विचारा, जो आलेला माणूस आहे त्याची नेमकी रिक्वायरमेंट काय आहे, त्याच्याच बरोबर आम्ही ते फिटमेंट करून देतो. बेस्ट ऑफ द बेस्ट डील तुम्हाला ऍज पर तुमच्या बजेट. जेवण कसं वाटलं चवीला? जेवण उत्कृष्ट असेल, ब्रेकफास्ट उत्कृष्ट असेल आणि किंमतही उत्कृष्ट असेल, दोघांच्या सगळ्यात मस्त म्हणजे वातावरण. येस येस, शांतत आहे, भयंकर शांतत आहे. तुमचं सॅटिस्फॅक्शन याकडे आम्ही 100% लक्ष देऊ, सो डोंट वरी अबाउट इट अँड मोस्ट वेलकम. कॉन्टॅक्ट नंबर 9225832583 किंवा 5x8137337 दोन नंबर. आपला आजचा यूट्यूब प्लॅन म्हणजे यूट्यूब जो मीट होता तो आज मस्तपैकी छान गेला आहे. दिवस खूप चांगला गेला, नाही दिवस चांगला नाही गेला स्टार्टिंगचा. आम्ही दोघांनी खूप कष्टांना आलो आहे, खूप कष्टांना आम्ही इथपर्यंत आलो. सो तेवढं तरी चांगलं गेलं आहे आणि तिथनं पुढचा तर बेस्ट गेला, कारण सगळ्यांची मीटअप वगैरे झाला, थॉट्स एक्सचेंज झाले, तिथून म्हणजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्या पण गोष्टी कळून गेल्या. एक जे ग्रोईंग यूट्यूबर्स आहेत त्यांना खूप चांगली नॉलेज मिळालं, त्यामुळे ह्यांच्याकडून पण आपल्याकडे रोज नॉलेज मिळत असते. नॉलेजचं भंडार ऑक्सफर्ड मधून एक दोन बोलवलेलं, पण आम्ही जरा त्यामध्ये इंग्लिशचा तडका जरासा, आम्ही इंग्लिशच बोलतोय तेच आवड तेच आवड. बरं कसा वाटला सांगा व्हिडिओ? फॅन मुवमेंट गाईज, ओळख्या फॅन मुवमेंट. असे फॅन्स भेटतात रोहित सरांना, सरच म्हणाल पाय. तर आता कसं वाटतंय खरं सांगू काय, आपण 100 एखादी कमेंट आपल्याला कधीतरी वाईट येत असते आणि आपण त्या 99 कमेंटकडे दुर्लक्ष करून त्या एका कमेंटसाठी नाराज होतो किंवा आपलं लक्ष लागत नाही कशात, पण ही जी प्रेम करणारे लोक आहेत का नाही भारी वाटते म्हणजे मला देणं गेलं नाही, मला बाद म्हणणार राईट, दिस इज द थिंग. म्हणजे आता भरून येतो मला, खरं सांगतो आपण काहीतरी करतोय जाणं, कुठेतरी आपण काहीतरी समाजासाठी किंवा कशासाठी पण असताना कुठेतरी लोकांना हसवण्यासाठी किंवा लोकांचा विरंगुळवण्यासाठी जे काही आपण कष्ट घेतोय त्याचं चीज होते असं टायमिंगला वाटतंय. जसं ज्यावेळेस असे कोणतरी लोक भेटून जातात ना, त्यावेळेस जन्मालाच त्यासाठी आलोय असं मग आपल्याला एक प्रूफ मिळतंय त्याचं, बाबा आपण जन्माला आणि आपलं हे काम आहे आणि आपण हे काम वाढवलं पाहिजे. आता हे दादांसुद्धा मग असे ओळखल्यावरती त्यांनी येतं जाता आता भेटायला सांगितलं त्यांनी, त्यासाठी आम्ही खास सगळं खालती नाश्ता वगैरे केलेला असून जाता त्यांना भेटायला आलो. तर अशा काही गोष्टी असतात, मोमेंट्स असतात आपल्या लाईफमध्ये होतात त्या. सो गाईज फायनली मी आलेलो आहे घरी आणि होपसो तुम्हाला हा आमचा कोल्हापूर युट्यूबर्सचा सगळा जो मीटअप होता तो आवडला असला तर खाली जाऊन लाईक करा पटकन, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. सबस्क्राईब आणि लाईकमुळे तर खूप जास्त आम्हाला म्हणजे सपोर्ट मिळतो, सो लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय, टेक केअर. दिस वॉज मी साईट वे सायनिंग आउट. थँक्यू, बाय बाय अँड सायोना.